मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रत्नाकर राजश्रीला गुलाबाचं फूल देतो ते पाहून राजश्री खूपच खुश होते आणि विचारते गुलाबाचं फूल अहो तुम्हाला कळतंय का लग्नाच्या नंतर तुम्ही पहिल्यांदा मला फूल देत आहात त्यावर रत्नाकर म्हणतो राजश्री आय लव्ह यू आणि ते ऐकून राजश्री प्रेमानेच रत्नाकरला मिठी मारते आणि म्हणते सगळ्याच गोष्टी अशा बोलून दाखवायची गरज नसते काही गोष्टी आपल्या वागण्या बोलण्यातून कळतातच परंतु हे सगळं अचानक कसं त्यावर रत्नाकर म्हणतो मला राघवकडून प्रेरणा मिळाली असं समज तर राजश्री खूप हसू लागते तेव्हा रत्नाकर म्हणतो राजश्री इतकी वर्ष मलाही तेच वाटत होतं की सगळ्या गोष्टी अशा बोलून दाखवायची गरज नसते परंतु तसं नाही आपल्या साथीदारावर आपलं किती प्रेम आहे हे, हे बोलून दाखवायची गरज असते कारण त्यामुळे नातं ताजतवानं होतं आज मला ते जाणवलं काहीतरी करावंसं वाटलं म्हणून लगेच करून टाकलं एवढंच आणि विचारतो तुला मला काहीच सांगावंसं वाटत नाही का त्यावर राजश्री लाजूनच म्हणते सेम टू यू त्यावर रत्नाकर सांगतो आज मी खरंच खूप खुश आहे कारण आज आपल्या मुलांचा संसार मार्गी लागला राजेश्री म्हणते हो ना पण मार्गी लावायला त्या दोघांनी किती वेळ लावला रत्नाकर म्हणतो त्याबाबतीत राघव माझ्यावरच गेला आहे तर राजेश्री खूप हसू लागते तर रत्नाकर सांगतो उशिरा का होईना पण त्यांची गाडी रुळावर आली हे आपल्यासाठी महत्त्वाचं राजेश्री म्हणते हो ना आता तर आपली काळजीच मिटली नाहीतर तर सारखी भीती वाटत राहायची की एकदा सिंधू डॉक्टर झाली की हे घर सोडून जाणार परंतु आता परमेश्वराच्या कृपेने सर्व काही चांगलं झालं आहे तर रत्नाकर सांगतो मलाही तेच वाटत होतं की सिंधूने कधीही हे घर सोडून जाऊ नये त्यावर राजश्री म्हणते अहो तुम्हाला कळतंय का आता खऱ्या अर्थाने त्या दोघांचा संसार सुरू झाला आहे आता ते नवरा बायको म्हणून जवळ येतील या घरात लवकरच पाळणं हलणार मी आजी तुम्ही बाबा होणार म्हणून राजश्री खूपच खुश होत असते त्यानंतर इकडे राघव सिंधूला मिठीत घेत म्हणतो तुला एक सांगू का आज मी खरंच खूप खुश आहे आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे ज्या दिवशी मी आय पी एस ऑफिसर झालो होतो ना त्यापेक्षाही स्पेशल थँक्यू सो मच त्यावर सिंधू म्हणते राघव सर तुम्ही मला थँक्यू नका म्हणू उलट मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं राघव विचारतो का मी काय केलं सिंधू सांगते राघव सर तुम्ही माझ्यासाठी काही नाही केलं जे शक्य होतं ते सगळं केलं आणि जे शक्य नव्हतं तेही केलं राघव म्हणतो सिंधू माझं खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम होतं आणि मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे तेव्हा राघव प्रेमानेच सिंधूला किस करतो सिंधू लाजतच म्हणते आता झोपते मी कारण उद्या सकाळी लवकरच मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे राघव विचारतो का एखादा इव्हेंट आहे का सिंधू सांगते नाही परंतु हॉस्पिटलचे मेन डॉक्टर आहेत ना ते खूप स्ट्रिक्ट आहेत एक सेकंद जरी उशीर झाला ना तरी ते खूप ओरडतात त्यामुळे मी ठरवलं आहे की वेळेच्या अगोदरच जाऊन थांबणार तर इकडे राणी सिंधू आणि राघवच्या रूमबाहेर येते आणि त्यां सर्व बोलणे ती चोरून ऐकत असते इकडे राघव सिंधूला म्हणतो एवढंच ना मग मी उद्या सकाळी तुला ड्रॉप करेन तेव्हा सिंधू लगेच झोपायला जाण्यासाठी निघते तर राघव सिंधूचा हात पकडत म्हणतो आता तर आपण खरे खुरे नवरा बायको आहोत मग लांब जायची काय गरज आहे आणि कदाचित तू विसरली असशील काकूंना वारस हवा आहे आणि त्याची जबाबदारी आपल्यावर आहे तेव्हा सिंधू प्रेमानेच राघवकडे पाहू लागते तेव्हा ते ऐकून राणीचा खूप जळफळाट होत असतो ती रागानेच तेथून निघून जाते तर इकडे राघव हळुवारपणे सिंधूच्या हातातील बांगड्या बाजूला काढून ठेवतो आणि चेहऱ्यावरील केस बाजूला करत सिंधूला कीस करत असतो दोघेही रोमँटिक होतात रोमांस करत असतात त्यानंतर राघव सिंधूला जवळ घेतो आणि लगेच लाईट बंद करून टाकतो खऱ्या अर्थाने सिंधू राघवच्या संसाराला सुरुवात झालेली असते तर इकडे राणीही रुक्मिणी काकूंकडे येते आणि म्हणते तुम्ही म्हणाला होतात ना की आपलं घर आपल्याला परत मिळालं म्हणून आपण ब्राह्मण भोजन ठेवणार आहोत म्हणून आता त्याचा मुहूर्त उद्याचा निघाला आहे तुम्हाला चालेल ना रुक्मिणी काकू म्हणतात हो परंतु मी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण भोजनाची सर्व तयारी तुला आणि ऋतुजालाच करायची आहे राणी म्हणते ठीक आहे उद्या काही तयारी करायची काय जेवण बनवायचं तेच विचारायला मी इथे आले होते रुक्मिणी काकू म्हणते हे तर तू सिंधूला विचारायला हवं कारण घराची जबाबदारी मी तिच्यावरच टाकली आहे सिंधूला याबद्दल आयडिया तर आहे ना की उद्या ब्राह्मण भोजन आहे म्हणून त्यावर राणी खोटं सांगते की हो मी तिला सांगितलं होतं आणि लगेच झोपण्यासाठी जाते तेव्हा ती खुश होत मनाशीच म्हणते सिंधू उद्या काहीही झालं तरी मी तुला ब्राह्मण भोजनाबद्दल कळू देणार नाही आणि उद्या तू तोंडावर पडणार आहेस मामींचा ओरडा खाणार आहेस त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण ब्राह्मण भोजनाची तयारी करत असतात त्याच वेळेला सिंधू तिथे येते आणि ती हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालेली असते तेव्हा ऋतुजा आणि राणी मुद्दामच सिंधूला टोमणे मारत असतात की हिला फक्त स्वतःचं कौतुक करून घ्यायचं असतं कामं तर अजिबात करायला नको तरीही काकूने घराची सर्व जबाबदारी सिंधूवरच टाकली आहे सिंधू विचारते तुम्ही नक्की कशाबद्दल बोलत आहात कसली पूजा कसलं जेवण मला याबद्दल काही आयडिया नाही तेव्हा ऋतुजा विचारते अगं असं काय करतेस आज घरात ब्राह्मण भोजन आहे तुला माहिती नाही का आणि ही सगळी त्याचीच तर तयारी चालू आहे त्यावर सिंधू विचारते हे सगळं कधी ठरलं आणि कोणी ठरवलं आणि मला त्याबद्दल कोणी का नाही सांगितलं आणि त्याच वेळेला रुक्मिणी काकू तिथे येत म्हणते गप्पा का मारताय लवकर पूजेची तयारी करा तर ऋतुजा म्हणते सिंधू इथे असल्यानंतर आपल्या घरात आणखी काय होणार फक्त वाद आता ही म्हणतीये की तिला माहीतच नाही आज घरामध्ये ब्राह्मण भोजन आणि पूजा आहे ते ती निघाली हॉस्पिटलला आता तुम्हीच सांगा तुम्ही तर तिच्यासाठीच ही पूजा ठेवली होती ना आता तीच नसणार आहे तुम्हीच काय बोलायचं ते बोला राणी म्हणते काकू ज्या सुनेवर तुम्ही या घराची जबाबदारी टाकली तिला माहितीसुद्धा नाही की या घरात नक्की काय चालू आहे ती चालली बाहेर भटकायला त्यावर रुक्मिणी काकू सिंधूला म्हणते मी तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे आणि तू अशी वागणार आहेस का तर सिंधू सांगते काकू देवाश्पथ मला माहिती नव्हतं की आपल्या घरात आज पूजा आहे ते मला माहिती असतं तर सगळी तयारी करूनच मग मी निघाले असते तर रुक्मिणी काकू म्हणते पण आता तर तुला कळलं ना मग आता लगेच कामाला लाग मी तुझ्यावर जबाबदारी टाकली तर तू मला तोंडघाशी पाडणार आहेस का त्यावर मधू म्हणते काकू खरंच आज मला नाही थांबता येणार मला माहिती असतं तर मी सकाळीच सगळी तयारी केली असती तेव्हा मधू खोटं सांगते की सिंधू अगं असं काय करतेस मी काल रात्रीच तुला सांगितलं होतं ना की उद्या ब्राह्मण भोजन आहे म्हणून त्याच वेळेला राघव तिथे येतो आणि मधुला म्हणतो तू खोटं बोलत आहेस कारण काल ज्या वेळेला तुझं आणि सिंधूचं बोलणं चालू होतं त्यावेळेला मी तिथेच होतो आणि तू ब्राह्मण भोजनाबद्दल तिला काही एक सांगितलं नाहीस तेव्हा सिंधू पण म्हणते की मधुताई खोटं बोलत आहेत तेव्हा रुक्मिणी काकू म्हणतात ठीक आहे परंतु सिंधू तुझं एवढं काय महत्त्वाचं काम आहे तू दुपारनंतर जा परंतु राघव सिंधूची बाजू घेत सांगतो काकू सिंधूचं नाही तर माझं महत्त्वाचं काम आहे आणि म्हणूनच मी सिंधूला बाहेर घेऊन जात आहे आज आमचं मॅरिज सर्टिफिकेट बनवायचं आहे आणि आजचीच तारीख आहे पण डोंट वरी दुपारच्या जेवणापर्यंत आम्ही घरी पोचू तोपर्यंत आई सगळं काही मॅनेज करेल त्यावर राजेश्रीसुद्धा होकार देते तर रुक्मिणी काकू म्हणतात ठीक आहे आता तुझं काम आहे म्हटल्यावर तुम्ही जा आणि वेळेवरच दोघेजण घरी या तेव्हा राघव लगेच सिंधूला बाहेर घेऊन जातो तर सिंधू विचारते राघव सर तुम्ही खोटं का बोललात तेव्हा राघव सिंधूला शांतपणे समजावतो तर इकडे मधू म्हणत असते काकू पाहिलत का राघव सिंधूला कसा सपोर्ट करतो ते आता सिंधू आणखी शेफारणार आणि ती तुमचंही ऐकणार नाही तर रुक्मिणी काकू तिला गप्प करत म्हणते मी या घराची जबाबदारी सिंधूवर टाकली हे तुला अजिबात आवडलेलं नाही हे मला माहिती आहे परंतु म्हणून उचलली जीब आणि लावली टाळ्याला हे मी खपवून घेणार नाही तर मधू म्हणते आता या सिंधूमुळे राघव पूर्णपणे हाताबाहेर जाणार आणि फक्त तिचंच ऐकणार राजेश्री म्हणते मधू काही पण बोलू नकोस माझा राघववर पूर्ण विश्वास आहे तो महत्त्वाचं काम असल्याशिवाय सिंधूला बाहेर घेऊन जाणार नाही तर मित्रांनो पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा